नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण नखाते आपलं स्वागत करतो आहे. आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे PYQ सोडवणं गरजेचं असतं कोणत्या एक्झामसाठी, त्याच दृष्टिकोनातून ज्ञानदीप परिवार PYQ सिरीज लॉन्च करत आहे कंबाईनसाठी. त्यातमध्ये आता विज्ञानाचा भाग सुरू होत आहे. आपण ज्या युक्तीप्रमाणे म्हणतो की स्पर्धा परीक्षा म्हणजेच ज्ञानदीप लक्षात, त्याच दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. मग त्यामध्ये कंबाईनसाठी PYQ घेतलेला आहे. मग ज्या मागील प्रश्नांचे विश्लेषण किंवा आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. जसं की आत 22 पर्यंत एक फ्लो होता प्रश्न विचारण्याचा, तो फ्लो एकदम ब्रेक करून टोटल प्रश्न आउट ऑफ द बॉक्स टाकण्याचं काम आयोगाने केलेलं आहे. मग तशा वेळेस आपल्याला आपला सोर्स कंटेंट काय असला पाहिजे हे आपल्याला निदर्शनास येतं. मग PYQ आपल्याला दिशा आणि आपली दशा दाखवण्याचं काम करतात. त्या अनुषंगातून आपण काय करतोय, PYQ इथे विश्लेषण करतोय. आज आपण 2023 कंबाईंड एक्झाम BA आणि CA, त्याच्यानंतर ग्रुप बी 22 आणि ग्रुप C 22 हे प्रश्न पाहणार आहोत. आता हे प्रश्न पाहत असताना आपण त्याला अनालिटिकल व्ह्यू देऊयात, काही गोष्टी समजण्यासारख्या त्या समजून घेऊयात. आता लक्षात घ्या इथे, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आपल्या स्क्रीनवरती हा प्रश्न आहे, लक्षात घ्या की शेवाळा वर्गीकरणामध्ये किटोफोरल्स हा खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो. मित्रो, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2023 प्रश्न हा आउट ऑफ द बॉक्स होता. जी लाईन ठरलेली आहे त्याच्या थोडासा वेगळा काढण्याचा प्रयत्न आयोगाने केला होता. मग त्यावेळेस प्रश्न निश्चित थोडे वेगळ्या स्वरूपाचे आहेत, म्हणून घाबरून जायचं नाही. आपला पहिला पॅटर्न आहे त्यानुसार चांगला अभ्यास करायचा आहे, आलं लक्षात. त्यामुळे काय होईल, आपल्या अभ्यासावर परिणाम पडणार नाही. आता हा प्रश्न आहे, जसं नीटच्या परीक्षेमध्ये पण सांगितलेलं आहे, क्लास ऑर्डरच्या खाली काही विचारायचं नाही, क्लास ऑर्डर वगैरे विचारायचं नाही. त्यांना फायलम पर्यंतच प्रश्न विचारायचे, पण आपल्याला राज्यसेवामध्ये तिथं टोटल काहीही विचारू शकतात, तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. आता विचार करा इथे प्रश्न काय दिलेला आहे की शेवाळ म्हणजे अल्गी. बघा, मी इंग्लिश दोन्ही मराठी दोन्ही घेतोय. शेवाळ वर्गीकरणामध्ये किटोफोरल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो असं दिलंय. आता इथे जर पाहिलं तर किटोफोरल्स हा बिलॉंग्स टू विच ऑफ द अल्गन क्लास असं विचारलेलं आहे. मग आपल्याला ऑप्शन दिलेत क्लोरोफायटा, लक्षात, कॅरोफायटा, सायनोफायटा आणि रोडोफायटा. आता निश्चित आहे की आपल्याला हे एक्झाम्पल त्याचं क्लासिफाईड माहीत असल्यावरच उत्तर येणार आहे, नाही तर येणार नाही. आणि परत एकदा सांगतो, आयोगाचा खूप आवडीचा विषय आहे. कोणता आवडीचा विषय, सगळ्यात महत्वाचा आवडीचा विषय आयोगाचा, सगळ्यात आवडीचा विषय आहे अल्गी. वनस्पती वर्गीकरणातील अल्गीवरती जास्त प्रश्न विचारतात. जसं तुम्हाला विचारलं होतं पिगमेंट, कोणत्या अल्गीमध्ये कोणतं पिगमेंट आहे, जसं क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, लक्षात, हे त्याचे एक्झाम्पल हे चांगले करायचे. आपण कंबाईन्स मेन्स मॅरेथॉन घेतले, त्यामध्ये वर्गीकरण पहिल्या 6 तासामध्ये चांगल्या प्रकारे कव्हर केले, त्याच्यात मी सांगितलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या, इथे आपण एक्झाम्पल सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला मी थोडस ब्रीफ करतो इथे, की जी अल्गी आहे, अल्गी किंवा शेवाळ याला आपण डिवाइड करतो, आणि वनस्पतीमध्ये फायलम न घेता डिव्हिजन घेतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे क्लोरोफायटा. क्लोरोफायटा म्हणजे ग्रीन अल्गी, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतं. फिओफायटा म्हणजे ब्राऊन अल्गी, ज्याच्यामध्ये फायकोबायलिन्स आणि जांतोफिलिन्स यांचं कॉम्बिनेशन असतं, लक्षात. आणि त्याच्यानंतर पायरोफायटामध्ये डायनोफ्लाजिलेट्स येतात. त्याच्यानंतर क्रिझोफायटामध्ये डायटम्स येतात. रोडोफायटा रेड अल्गी, ज्याच्यामध्ये इरिथ्रिन नावाचं पिगमेंट येतं. आणि त्याच्यानंतर युग्लिनोफायटा, असे वर्गीकरण करायचं झालं तर कणाचं होतं अल्गीचं. पण बेसिकली क्लोरोफायसी, फिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी आणि रोडोफायसी ह्या तीन वर्गामध्ये क्लासिफाईन करतो. डिटेल वर्गीकरण इथं दिलेलं आहे. मग क्लोरोफायसी त्याचं एक्झाम्पल आहे. कॅरोफायसी, क्लोरोफायसीचं एक्झाम्पल आहे. मायक्रोमोनॅडोफायसी
क्लोरोफायसिस एक्झाम्पल आहे सुर प्लुरोसॅट्रोफायसी हेच क्लोरोफायसिसच काय डिव्हिजन आहे. आणि याच्यामध्ये इथे एक दिलेलं आहे युलुओफायसी हे सुद्धा कशाचे क्लोरोफायसीचे क्लासेस आहेत. लक्षात आपल्याला ग्रुपिंग विचारलं होतं त्याच्यात पाहायचंय. जर रोडोफायसी या फिओफायसीच घेतलं इक्टोकार्पल्स क्लोराडी रिल्स हे ऑर्डर दिल्यात डिक्टो डी स्पोरॅनल्स त्याच्यानंतर सेटोसी फोरॅनल्स आता डायकॉटिल टेल्स आणि डेस्मॅटिरेल्स आणि त्याच्यानंतर लॅमिनॅरिल्स आणि फिस्केल्स हे त्याचे ऑर्डर्स आहेत. नावं अवघड असले तरी एकदा पाहून घ्यायचे. आयोगाने एकदा प्रश्न विचारला म्हणजे दुसऱ्या वेळेस ते विचारल्या जाऊ शकतं. मग हे फॅरोफायटीच्या डायनोफायसी ॲडिनोफायसी हा क्लास आहे त्यांचे ऑर्डर. इथे पेरिडीफायटी आणि पोरू पोरोसेंट्रल्स आहे आणि हे बाकीच्यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत. आता लक्षात घ्या इथे याच्यामध्ये फक्त मी क्लासेस सांगितले ते 1, 2, 3, 4, 5 पण क्लोरोफायसीचं आपण काय नाही सांगितलेलं. क्लोरोफायसीचे ऑर्डर्स नाही सांगितले ते पुढच्या पेजवर दाखवतो लक्षात घ्या. आता इथे क्लोरोफायसी हॅव डिवाइड इन टू 9 ऑर्डर्स. किती 9 ऑर्डर्स मध्ये ओलोल्सी ओलोकेल्स क्लोरोकोकल्स त्याच्यानंतर युलुओट्रिकेल्स लक्षात त्यानंतर क्लॅडोफोरल्स त्याच्यानंतर सिटोफोरल्स जे आपल्याला उत्तर अपेक्षित होतं सिटोफोरल्स हे इथं आहे. मग सिटोफोरल्स कोणाचा क्लास ऑर्डर आहे क्लोरोफायसीचा. हे थोडं बीएससी लेवलचा प्रश्न आपल्या इथे विचारण्यात आला होता. मग ओडोनेल्स आता हे तुम्हाला जवळपास सगळे पाठांतरित करायचे कळलं. 9 ऑर्डर्स दिलेले आहेत पण आपलं उत्तर काय मग इथे लक्षात घ्या. इथे उत्तर काय सिटेरोफोर्स क्लोरोफायटा याच्याशी निगडीत आहेत म्हणजे पहिलं उत्तर येणार आहे. समजलं म्हणजे आलगी थोडस तुम्हाला डिटेल अभ्यास करावा लागणार आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनमध्ये. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण किंवा अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज. आता ऑप्शन बघा आपल्याकडे काय आहेत. ऑप्शन जर पाहायचं झालं तर आपल्याला ऑप्शन इथे लक्षात येतील. पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते. पाणी म्हणजे डायल्युशन केल्यामुळे उदासीनीकरण होतं का नाही त्याच्यातले घटक तिथंच राहणार आहेत. मग इथे उदासीनीकरण होत नाही हे चुकीचं आहे. डॅश डॅश मुळे कशामुळे अति पाण्यामुळे मुळे म्हणजे रूट्स ऑक्सिजन पासून वंचित होतात. द रूट्स आर डिप्रेड ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे कारण की मुळांना ऑक्सिजन घ्यायची सवय कशात लागते मातीतून. त्याच्यामुळे आपण काय करतो मातीतून ऑक्सिजन मुळे घेतात. पाण्यात गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन मिळत नाही हे याचं उत्तर आहे. म्हणजेच जर पाण्यामध्ये झाडं मृत का होतात पाण्यामध्ये गेल्यानंतर तर त्याचं महत्वाचं कारण आहे त्यांच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही जसा तो मातीतून घेऊ शकतात. हे आपलं उत्तर राहणार आहे 2. पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते असं काहीच नाहीये. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. पाण्यात पण खनिजे असतात पण त्याला हायड्रोफोनिक्स म्हणतो ज्याच्यामध्ये आपण काय शिकतो पाण्यात झाड न्यूट्रिएंट मध्ये झाड वाढवतो पण ते मग याचा अर्थ नसतात असे का नाहीये हे पण चुकीचं आहे. वॉटर डज नॉट हॅव ऑल द नेसेसरी मिनरल ऑफ मिनरल फॉर प्लांट ग्रोथ हे वाक्य चुकीचं आहे. हे पण चुकीचं आहे. हे पण चुकीचं उत्तर दुसरं आपल्याला बरोबर आहे ज्यामुळे ऑक्सिजन पासून ते वंचित होतात. आता पुढचा प्रश्न घेऊया. आता नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे. कोणतं जास्तीत जास्त उपयोगी आहे सांगा शेवाळ. आता लक्षात घ्या तर ब्ल्यू ग्रीन आलगी इथं बरेच जण फसू शकतात की ब्ल्यू ग्रीन आलगी काय करते नायट्रोजन स्थिर करते. मग बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ग्रीन म्हणल्यावर क्लोरोफायसी उत्तर यायला पाहिजे पण चुकीचं आहे. ब्ल्यू ग्रीन आलगीला जर विचार केला आपण तर ब्ल्यू ग्रीन आलगीला आपण कशामध्ये कॅटेगराइज करतो कशात करतो सांगायचंय. आता लक्षात घ्या इथे आपण त्याला क्लासिफाईड कशामध्ये करतो हे महत्वाचा रोल आहे. त्याला मोनेरा किंवा प्रोटिस्टामध्ये करतो त्याला आपण आल्गी मध्ये करत नाही म्हणून इथे आपण तो घेत नाही. तर त्याचं मिक्झोफायसी ही जे हे याचा ग्रुप आहे आल्गीचा तो म्हणजेच किंवा शेवाळाचा ग्रुप आहे तो काय करतो नायट्रोजन स्थिर करण्यासाठी मदत करतो. लक्षात घ्यायचं कोणता मॅक्झोमायफिसी लक्षात मॅक्झो सॉरी मॅक्झोफायसी
मॅक्झोफायसी हा जो ग्रुप आहे तो नत्र स्थिरीकरणासाठी किंवा नायट्रोजन फिक्सेशनसाठी काय करतो, काय महत्वाची भूमिका निभावतो किंवा जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण करतो. आता तुम्हाला होमवर्क की त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स कोण येतात ते शोधायचे. आता इथे लक्षात घ्या, मियोसिसच्या टप्प्यामध्ये योग्य क्रम कोणता, विच ऑफ द करेक्ट ऑर्डर ऑफ फेजेस ऑफ मियोसिस. आता मियोसिस मधला फरक विचारलाय इथे सांगितले. आता इथे लक्षात घ्या, सेल डिव्हिजन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता सेल डिव्हिजन, आता लक्षात घ्या, खाली बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे की सर कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत. आता लक्षात घ्या, इथे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला वर्गीकरण. ग्रुप बी आणि सी साठी वर्गीकरण महत्वाचं आहे. हा लक्षात, वर्गीकरण जीवकी प्राण पाहिजे, त्याच्यामध्ये वर्गीकरणाचं सुरुवातीचं डिटेल्स, त्याच्यानंतर वनस्पतीचं, प्राणींचं, त्यांची लक्षणं, हे सगळं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे संस्था, बॉडी संस्था ह्या जास्त महत्वाच्या आहेत. त्याच्यात रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन, पचन ह्या जास्त महत्वाच्या आहेत. रक्ताभिसरण, उत्सर्जन आणि पचन. आता त्याचबरोबर वर्गीकरणाच्या नंतर आपल्याला महत्वाचे प्लांट न्यूट्रिशन, मॅक्रो इलिमेंट, मायक्रो इलिमेंट हे प्लांट न्यूट्रिशन मध्ये येतात. लक्षात, सूक्ष्म ज्याच्या मूळ घटक लागतात त्यांना मूलद्रव्ये, लक्षात समग्र मूलद्रव्ये ते त्याच्यामध्ये येतात. नत्र स्थिरीकरण सुद्धा महत्वाचे, नत्र स्थिरीकरण. वर्गीकरणात सगळ्यात महत्वाचं आल्गी. आतापर्यंत जास्त प्रश्न विचारले शेवाळावरती, शेवाळाचा चांगला अभ्यास करायचा आहे. प्लांट नत्र स्थिरीकरण महत्वाचे तुम्हाला, त्याच्यावरती पण आयोग जास्त प्रश्न विचारतं. त्याच्यानंतर प्लांटचे हार्मोन जे आहेत, प्लांटचे हार्मोन त्याच्यावरती पण आयोग प्रश्न विचारत, कळलं? बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण काय पाहतोय, सेल डिव्हिजन पाहतोय. सेल डिव्हिजन पाहत असताना सेल डिव्हिजन दोन प्रकारचे, पेशी विभाजन. आता पेशी विभाजन आपण दोन प्रकारे करू शकतो, एक तर मायटॉसिस आणि इथं मियोसिस. आता इथे लक्ष द्या मित्रो, मायटॉसिस म्हणजे एक गुणसूत्री विभाजन, एक गुणसूत्री. आणि मियोसिस म्हणजे काय असतं, अर्ध गुणसूत्री विभाजन आहे. आता यातला फरक कसा आहे सांगतो तुम्हाला मी. आता याचे दोन नंबर जर पॅरेंट सेलमध्ये क्रोमोसोम असतील, त्याच्यापासून फक्त एन नंबर क्रोमोसोम उरतात. आता अर्ध गुणसूत्री दोन एन येतात एक गुणसूत्रीमध्ये, अर्ध गुणसूत्रीमध्ये मात्र तिथे रिड्यूस किंवा अर्धे होतात, म्हणजे दोन एनचं एनच राहतं. मग हे कुठं होतं, एक तर इथे होतं मियोसिस, फक्त आपल्या स्टेम सेल्स किंवा जर्म सेल्समध्ये मियोसिस घडून येतं, ज्यांच्यामध्ये जनन शक्ती आहे म्हणजे जनन पेशीमध्ये मियोसिस घडून येतं, कळलं? आता एक गुणसूत्री म्हणलं तर काही पेशीमध्ये येतं, म्हणजे सोमॅटिक सेल, ज्याला सोमॅटिक सेल म्हणतो, लक्षात. आणि दुसरं जनन पेशीमध्ये सुद्धा हे घडून येतं मायटोसिस, दोन्हीमध्ये पण, लक्षात, दोन्हीमध्ये मायटोसिस घडून येतं जर्म सेल्समध्ये. हे फक्त जनन पेशीमध्ये मियोसिस घडून येतं, प्रजननाच्या वेळेस येत असतं. आता इथं ह्या दोन गोष्टी पाहिल्यानंतर दोन यांचे दोन एन होतात, इथे दोन यांचं एन होतं. आता मायटोसिसचे जर टप्पे पाहिले तर मायटोसिस किंवा एक गुणसूत्री त्याला काय म्हणायचं, या अवस्था आहेत त्याच्या चार. कोणत्या अवस्था येणार चार, पीएम आले तराट, तराट म्हणजे फास्ट आले, बघा पीएम आले तराट. मग इथे येणार प्रोफेज, इथे मेटाफेज, याला पूर्वावस्था, मध्यावस्था, इथं अॅनाफेज अंत्यपूर्वावस्था, आणि इथं टिलोफेज अंत्यावस्था, मराठीत म्हणायचं झालं तर. लक्षात, अशा प्रकारे पण याचंच इंग्लिशमध्ये रूपांतर करून तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मग या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत, कळलं? आता इथे लक्षात आलं पीएमएटी हे मायटोसिस मध्ये आहे, सेम. आता मियोसिस मध्ये दोन होता मियोसिस, पण मियोसिस मध्ये दोन गोष्टी होतात, दोन यांचं एक एन होता ना, मियोसिस पहिलं होतं, बघा इथे मियोसिस पहिलं आणि इथं मियोसिस सेकंड. आता या दोघांमध्ये पण पीएम तराटच येतात, पीएम आले तराट. मग इथे बघा, याच्यात पण इथं स्टेप्स अशा आहेत, पी
एम आले तराट, पण हे वन आहे म्हणून वन, इथं वन, इथं वन, इथे वन, लक्षात. आता इथे सेकंड आहे म्हणून इथे पीएम बघा, पीएम आले तराट इथं पण राहणार आहे, पीएम आले तराट इथे सेकंड 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 सेकंड, प्रोफेज मेटाफेज अनाफेज टिलोफेज. पण जी पहिली कंडिशन आहे प्रोफेज फर्स्ट, प्रोफेज फर्स्ट मियोसिसची, याच्यामध्ये जास्त क्रिटिकल कंडिशन येतात आणि याच्यामध्ये पाच स्टेप आणखीन बनतात. लालू झेडपी शाळेत शिकला आणि कोरोनामध्ये त्यानं दूरदर्शनवरती ऑनलाईन क्लास केला. लालू कुठे शिकला बिचारा? लालू झेडपी शाळेत शिकला आणि त्यानं दूरदर्शनवरती ऑनलाईन अभ्यास केला, असं लक्षात ठेवायचं, कारण की आयोगानं आपलं हे केलेलं होतं. म्हणून इथे बघा, प्रोफेज मेटाफेज अनाफेज टिलोफेज दोन्हीमध्ये येणार मियोसिसच्या, पण मियोसिसची जी पहिली कंडिशन आहे प्रोफेज फर्स्ट, त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं तर आणखीन प्रोफेज फर्स्ट कॉम्प्लिकेटेड आहे, ती पाच स्टेपची बनते. एल लालू झेडपी शाळेत शिकला आणि दूरदर्शनवर त्यानं ऑनलाईन अभ्यास केला. मग इथे एल फॉर, आता मी इथं कलर बदलतो लक्षात येईन, लॅप्टोटीन, आपल्याला हेच विचारलं होतं लॅप्टोटीन. इथे येतं झायगोटीन, झायगोटीन. इथं येतं पॅकेटीन. इथे येतं डिप्लोटीन. आणि इथं डायग्नेसिस. आता मित्र लक्षात घ्या, डीडी मध्ये फरक येऊ शकतो. शेवटी आहे डाय आणि केनेसिस. डाय म्हणजे खल्लास, के केनेसिस शेवटीच असणारे माणसाच्या मृत्यूच्या, तसं मग लक्षात ठेवायचं डाय केनेसिस सगळ्यात शेवटी, मग ह्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातो. दोन डीडी मध्ये कोण घ्यायचा शेवटी? डायकनेसिस, डाय खल्लास, असं. मग लालू झेडपी शाळेत शिकला आणि दूरदर्शनवर काय केलं त्यानं? ऑनलाईन अभ्यास केला, हे लक्षात ठेवायचंय. मग त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्या इथे बघा, इथे आहे तिसरा पर्याय, इथे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन आणि बघा डाय म्हणजे खल्लास, डायग्नेसिस. लालू झेडपी शाळेत शिकला आणि डीडी दूरदर्शनवर अभ्यास केला, हे तिसरं उत्तर येणार आहे. समजलं? एवढं सोपं आहे ते, लक्षात. आता पुढे पाहूया. आता अँटीमनी संयुगे च्या उपचारासाठी वापरले ची शिफारस केली. आता जो 2022-23 ला WHO ने एक लिस्ट काढली होती ज्याच्यामध्ये आपण काय करतो, दुर्लक्षित आजार म्हणतो. काय म्हणतो? दुर्लक्षित आजार. दुर्लक्षित आजारामध्ये, दुर्लक्षित आजारामध्ये जे प्रोटोझोल, कालाजर, सिस्टोमियोसिस हे असे रोग होते ज्याच्यावरती लक्ष दिलं, पण आयोगानं त्याही ते लक्षात धरून त्याच्यावर वापरले जाणारे ड्रग्स लक्षात घेतलेले. मग जे अँटीमनी सबग्लुटामेट, जे स्टिपग्लुटामेट, हे दोन औषध आहेत जे कशावर वापरले जातात? जे प्रोटोझोल रोगावरती वापरले जातात. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे दोन, लक्षात घ्या. सिस्टोमियासिस वापरलं जात, सिस्टोमियासिस मधील लेस्मिनियासिस मध्ये दोन औषधे अँटीमनीचे वापरले जातात. इथं लेस्मिनियासिस नव्हता, सिस्टोमियासिस होता, म्हणून याचं उत्तर काय राहणार आहे? तिसरं राहणार आहे. लक्षात आहे, फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न होता. मग आता आपण जसं डिसीजेसचा अभ्यास करतो त्यांच्या ड्रगचा पण अभ्यास करायचा आहे. मी ऑलरेडी आमच्या कंबाईनच्या बॅचला एक ड्रग लिस्ट दिलेली आहे, त्या ड्रग लिस्टमध्ये जे कोणते ड्रग प्राईममध्ये, प्रायमरी किंवा प्राथमिक अवस्थेमध्ये ट्रीटमेंटसाठी दिले जातात, इवन मलेरिया असो, कोणते, सगळ्यांची लिस्ट दिली, त्याचे ड्रग मी पाठवलेले. मग ते तुम्हाला ड्रगवरची पण प्रश्न आयोग विचारतोय. आता डॅप्सन कोणात देतात? तर ट्युबरक्युलॉसिसमध्ये देतात. हे औषधं तुम्हाला लिस्ट दिलेली आहे तशी विचारली जातात. मग अँटीमनी कोण आहे? मेटलॉइड आहे. मेटलॉइड म्हणजे कोण? धातुसदृश्य. कोण आहे? धातुसदृश्य. मग या धातुसदृश्याचा उपयोग त्या ड्रग बनवण्यासाठी वापरतात आणि सिस्टिमियासिस या रोगामध्ये ते वापरल्या जात. कळलं? आता पुढे पाहूया. पुढे आता लक्षात घ्यायचंय, साधारणपणे पोरीफोरा, पोरीफोरा, पोरीफेरा नाही ते, पोरीफोरा, पोरीफेरा, हे लक्षात घ्या. पोरीफेरा म्हणजे सच्छिद्र. आता सगळ्यात पहिला आपल्याला दस कादम म्हणतो, असमपृष्ठवृज्जीमध्ये आपण क्लासिफिकेशन करताना दस कादम म्हणतो, 10 येतात. त्याच्यात पहिला आदिजीव येतं, पण आदिजीव आपण सेपरेट वर्गीकरणात अभ्यास करतो, म्हणून पहिला तिथं पोरीफोरा
सचित्र किंवा खूप सिंपल काय येतो प्राणी येतो, सिंपल प्राणी येतो, त्याच्यात गॅमेट कशामुळे तयार होतात हा प्रश्न आपल्याला विचारलाय. नॉर्मली पोरिफोरा द गॅमेट्स आर प्रोड्यूस, गॅमेट म्हणजे युग्मज, लक्षात युग्मनज म्हणतो आपण त्यांना, युग हे गॅमेट म्हणजे युग्मज म्हणतो. ते कशापासून तयार होतात ते पाहायचे. आता इथे जर पाहिलं आपण तर आपल्याला तिथे लक्षात येईल कशामुळे गॅमेट तयार होतात. आता लक्षात घ्या गॅमेट तयार होतात, तुम्हाला पण लिस्ट देतो काही हरकत नाही अस्मिता. आता इथे लक्षात घ्या आर्कियोमायसिड्स, आर्कियोमायसिड्स, आर्कियोमायसिड्स मध्ये लक्षात घ्यायचं इथे आर्कियोमायसिड्स मध्ये गॅमेट्स तयार होतात. पोरिफरा गॅमेट कशामुळे तयार होतात गॅमेट पोरिफरामध्ये, तर आर्कियोमायसिड्स या सेल्समुळे तयार होतात. आर्कियोस्पोर्स म्हणतात त्यांना. आर्कियोमायसिड्स मध्ये ते काय होतात तयार होत असतात. समजलं? आता पुढे हे थोडं फॅक्च्युअल स्वरूपाचा होता, आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग थोडे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न या 2023 ला विचारले होते, जे मोस्टली करून काय होते 11वी 12वी मध्ये पण एखादा कंटेंट नसेल तो बीएससी लेवलचा कंटेंट विचारण्याचा प्रयत्न केलता. आता पुढे लक्षात घ्या तापमानातील 1 डिग्री सेंटीग्रेड वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग -0.5 सेंटीमीटर पर सेकंद वाढतो. आता आपल्याला पाठांतराची कशी सवय लागलेली लक्षात घ्या. 1 डिग्री तापमान वाढलं की आपल्याला माहिती आहे किती 0.61 मीटर पर सेकंदने वाढतो. पण आपण या मीटर पर सेकंदला लक्षात घेत नाहीत किंवा प्रश्नामध्ये विचारले सेंटीमीटर पर सेकंद याच्याकडे लक्ष देत नाहीत. आपण काय करतो फक्त जे पाठ केले इथं दिसतंय उत्तर लिहून टाका, सॉरी उत्तर लिहून टाका, पण आपण ते लक्ष देत नाही आपल्याला काय विचारले. आता लक्षात घ्यायचंय स्पीड ऑफ साऊंड ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अंडर रूट टेम्परेचरला. म्हणजे तापमान जर हे माध्यमाचं, फक्त वायूसाठी ह्या गोष्टी अवेलेबल आहेत वायू माध्यमासाठी, म्हणून तापमानातील प्रत्येक वाढीसाठी हवेतील म्हणजे वायू आहे त्या ध्वनीचा वेग कितीने वाढेल. मग लक्षात घ्यायचं व्ही कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टेम्परेचरला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे व्ही म्हणजे ध्वनीचा वेग आहे, ध्वनीचा वेग तापमानाला कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याचा रेणूभार असेल त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, एम म्हणजे रेणूभार. आणि जर डेन्सिटी असेल तर त्याला सुद्धा इन्व्हर्सली अंडर रूट मध्ये प्रोपोर्शनल आहे. पण जर तेच जर पाहिलं आपण ह्युमिडिटीला किंवा आर्द्रताला, ध्वनीचा वेग डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर आर्द्रता वाढली तर ध्वनीचा वेग वाढतो. म्हणून आपल्याला एक प्रश्नही विचारला होता हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये आवाज लवकर जातो उन्हाळ्यापेक्षा, तर उन्हाळ्यामध्ये आर्द्रता कमी असते आणि हिवाळ्या पावसाळ्यामध्ये हवेत आर्द्रता जास्त असते, म्हणून ध्वनीचा वेग सुद्धा काय असतो जास्त असतो. मग हे 4 फॅक्टर लक्षात ठेवायचे. आणि बी स्पेसिफिक म्हणाल तर 1 डिग्री तापमान जर वाढलं तर मीटर पर सेकंदने 0.61 मीटर पर सेकंदने वाढतं. आपल्याला विचारले सेंटीमीटर पर सेकंद, मग या मीटरचे सेंटीमीटर करायचे म्हणजे 100 ने गुणावं लागेल, मग इथे येतं 61 सेंटीमीटर पर सेकंद. हे उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं कारण की इथं सेंटीमीटर पर सेकंदने विचारलं होतं आणि हे तिसऱ्या पर्यायामध्ये उत्तर आहे. कळलं? मग ध्वनी, ध्वनी आपल्या भौतिक शास्त्रामध्ये तरंग, ध्वनी आणि प्रकाश हे जास्त महत्वाचे टॉपिक आहेत कंबाईनच्या हिशोबानं. आणि त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो, त्याच्यानंतर भौतिक राशीचे मापन आणि विद्युत धारा हे कंपल्सरी टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता पुढे लक्षात घ्या, आता विशिष्ट उष्णतेचे सीजीएस, सीजीएस म्हणजे आपल्याकडे 4 प्रकारच्या पद्धती आहेत मोजण्याच्या. मग आता एक एमकेएस आहे ज्याच्यामध्ये इथे लेंथ लांबी किंवा अंतर, अंतर आपण मीटर मध्ये मोजतो, इथे वस्तुमान किंवा मास मोजतो, मास, आणि इथं टाइम किंवा वेळ मोजतो. तर ती एमकेएस सिस्टीम आहे मीटर किलोग्राम सेकंद मध्ये. आता त्याच्यानंतर जर विचार केला तर इथं सीजीएस येतं, इथे सेंटीमीटर ग्राम सेकंद. त्याच्यानंतरची पद्धत आहे फूट, ब्रिटिश पद्धत म्हणतो, फ्रूट पाऊंड सेकंद म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? फ्रूट पाऊंड सेकंद म्हणतो. आलं लक्षात? आणि याच्यानंतरची जी मेथड आहे एस आय, जी एमकेएस लाच मॉडिफाईड केली, त्याला सिस्टीमी इंटरनॅशनल फ्रेंच मध्ये म्हणतात, सिस्टीमी इंटरनॅशनल
इंटरनॅशनली, मग इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ मेजरमेंट, त्याचं ऑफिस पॅरिसला आहे, डब्ल्यू पी एल वर्ल्ड फिजिकल लॅबोरेटरी, आणि एन पी एल आपली न्यू दिल्लीला आहे. कळलं असा फरक आहे. आणि या सी जी एस पद्धतीमध्ये आपल्याला एकक विचारलेलं आहे. आता सी जी एस पद्धतीचा विचार केला तर इथे कॅलरीज पर ग्रॅम कोणाचे विचारले, स्पेसिफिक हीटचे विचारले. स्पेसिफिक हीटचं विचारल्यावर आपल्याला काय आलं पाहिजे लक्षात घ्या, इथे आपल्याला क्यू इज इक्वल टू डेल्टा एम एम डेल्टा क्यू इज इक्वल टू एम सी टी असतं, एम सी टी. लक्षात, आपल्याला कशाचं विचारलंय, कशाचं विचारलंय आपल्याला, एम सी टी विचारले. तर आपल्याला इथं कॅलरीज इंटू डिग्री सेंटीग्रेड विचारले डेल्टा टी. मग इथे याचं एकक येतं, सीचं एकक विचारल्यावर येतं, कारण की कॅलरीज इन कॅलरीज पर डिग्री पर ग्राम येणार आहे, कॅलरीज पर डिग्री सेंटीग्रेड पर ग्राम. कारण की डिग्री सेंटीग्रेड एस आय पद्धतीत नाही, कशात वापरतात डिग्री सेंटीग्रेड, डिग्री सेंटीग्रेड कशात वापरतात आपल्याला, डिग्री सेंटीग्रेड आपल्याला सी जी एस पद्धतीत वापरतात. आणि केल्विन जे एकक आहे टेम्परेचरचं ते एस आय पद्धतीत, इथे डिग्री सेंटीग्रेड दिले, मग याचं उत्तर येणार आहे कॅलरीज पर ग्राम डिग्री सेल्सिअस, पर सॉरी कॅलरीज पर ग्राम डिग्री सेंटीग्रेड. लक्षात, ग्राम डिग्री सेल्सिअस असं उत्तर येणार आहे. कारण की लक्षात घ्यायचंय आपल्याला तिथे विचारले त्यानुसारच उत्तर देणं गरजेचे का, तिथे लक्षात घ्या क्यू इज इक्वल टू, आता इथं सी चं काढायचं आपल्याला, सी इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू भागिले एम इंटू टी, क्यू क्यू भागिले एम इंटू टी. क्यू चं काय येणार, कॅलरी. लक्षात, एम चं काय येणार आहे, ग्राम, आणि टी चं डिग्री सेंटीग्रेड. म्हणून इथे इथे चुकून इथे झालं बघा, कॅलरीज पर ग्राम डिग्री सेंटीग्रेड असं येईल. समजलं, हे उत्तर येणार आहे दोन नंबरचा पर्याय. इथे कॅलरीज पर ग्राम, इथं पर डिग्री सेंटीग्रेड असं होतं, कॅलरीज ग्राम डिग्री सेल्सिअस अशा प्रकारे येणार आहे. आता पुढे लक्षात घ्या, इथे विद्युतधारेने विद्युत धारकात खर्च केलेली शक्ती, शक्ती काय असते, व्ही इंटू आय असते, कशाच्या प्रमाणात असते असं सांगितलेलं आहे. लक्षात, मग आपल्याला प्रश्न काय विचारले लक्षात घ्या, याचं आयोगानंतर काय उत्तर केलंय, उत्तर हॅशटॅग म्हणून दिले. पण मी इथं सांगून देतो शक्ती कशाची असते, याच्या नंतर धारेचा वर्ग काय दिले तुम्हाला, डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणालाही, विद्युतधारेने धारकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते, व्हीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल, आयच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल येते, व्ही इंटू आय. त्यालाच आपण असं लिहू शकतो इथे आय आर इंटू आय, म्हणजे आय स्क्वेअर आर असंही लिहू शकतो. पुढे पी इथं काय लिहू शकतो, इथं व्ही आय इज इक्वल टू काय, व्ही बाय आर, म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आर. लक्षात, अशाही प्रकारे लिहू शकतो, वेगवेगळ्या स्वरूपात त्याचं लिहू शकतो. मग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पण हा नंतर आयोगानं काय केलं, हॅशटॅग म्हणून प्रश्न उत्तर दिले. म्हणून आपल्याला शक्ती विजर विद्युत शक्ती म्हटलं तर वडाफोन आयडिया लक्षात ठेवायचं, व्ही आय. कळलं? आणि त्याच्यानंतर इथे इथं व्ही म्हणजे काय, आय आर, मग त्याला आय स्क्वेअर आर पण लिहिता येतं, पी म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आर असं पण लिहिता येतं. समजलं, वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला लिहिता येतं, फक्त व्ही इंटू आय एवढं लक्षात ठेवायचं आहे. कळलं? आता इथे लक्षात घ्या पुढे, आता तोच प्रश्न होता, दांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो. आता बऱ्याच जणांना लक्षात घ्यायचंय, बऱ्याच जणांना माहिती पाहिजे होतं की डांग्या खोकला म्हणजे काय आहे, पर्ट्युसिस आहे, पर्ट्युसिस. लक्षात, आणि ज्याला हे माहित होतं डांग्या खोकला म्हणजे पर्ट्युसिस आहे, त्याला उत्तर कोणी सांगायची गरज नव्हते, जिथे पर्ट्युसिस दिसला ते त्याचं उत्तर होतं. कळलं? एवढं सोपं होतं. मग पर्ट्युसिस आहे, मग एक याच्यावरती लस पण वापरतो आपण, डीपीटी, डिप्थेरिया पर्ट्युसस टिटॅनस, या त्रिगुणी लस आपण डांग्या खोकला होणे म्हणून पण देतो, डिप्थेरिया आणि टिटॅनस साठी देत असतो. मग ज्यांना माहिती आहे हुफिंग खोकला किंवा डांग्या खोकला म्हणजे पर्ट्युसिस आहे, मग त्याच्या नावावरच दिलेले त्या पॅथोजनच्या, आणि त्याचं नाव आहे बोर्टेला पर्ट्युसिस. लक्षात, हे उत्तर होतं दोन नंबरच. कळलं? अशा प्रकारे पुढे लक्षात घ्या. आता ऑरियस कशाचा आहे, न्यूमोनियाचा आहे. लक्षात, पुढे खालीलपैकी कोणते जीवनसत्व, बघा मी सांगितलंय व्हिटॅमिन्स वर, म्हणजे मिनरल्स आणि पोषण्स
विटामिन मिनरल पोर्शन वरती आपल्याला कंपल्सरी प्रश्न विचारला जातो, आपली तिथे तयारी असायला हवी। मग विटामिन्स ऍक्ट ऍज ए अँटी ऑक्सिडंट। आपल्याकडे तीन विटामिन आहेत, ए टोटल नाहीये, ए चा फक्त एक भाग आहे ज्याचं नाव आहे कॅरोटीनॉइड्स। कॅरोटीनॉइड्स हा त्याचा भाग आहे, तेवढाच फक्त अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतो, पूर्ण ए करत नाही, म्हणून इथलं ए ऑप्शन निघून जातं। त्यांनी कन्फ्युजन साठी दिलं तर फक्त कॅरोटीनॉइड्स ए चा जो भाग आहे तोच फक्त काय करतो इथे आपल्याला काय करतो अँटी ऑक्सिडंटचा भाग देतो, पूर्ण ए देत नाही। आता डी चा ना अँटी ऑक्सिडंटचा काही संबंध नाही, लक्षात। ए च नाव काय, विटॅमिन ए च नाव रेटिनॉल, याच विटॅमिन डी च कॅल्सिफेरॉल, आणि विटॅमिन ई च टोकोफेरॉल, वंधत्व निवारण किंवा सौंदर्य वर्धन पण म्हणतात त्याला। विटॅमिन ई टोकोफेरॉल नाव आहे आणि हा नॅचरल अँटी ऑक्सिडंट आहे, नॅचरल अँटी ऑक्सिडंट म्हणून रोल करतो। ऑक्सिडंट अँटी ऑक्सिडंट म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये विविध क्रिया होतात, तिथे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो, तिथं ऑक्सिडंट तयार होतात, ते ऑक्सिडंट मारले नाही तर आपल्याला एजिंग फॅक्टर लवकर येतो, मग त्याच्यासाठी नॅचरल अँटी ऑक्सिडंट म्हणून विटॅमिन ई वापरतात। बऱ्याच मुली बघा विटॅमिन ईच्या टॅबलेट चेहऱ्याला लावण्यासाठी वापरतात, का तर तो नॅचरल अँटी ऑक्सिडंट आहे विटॅमिन ई। विटॅमिन ई च नाव आहे काय, विटॅमिन ई च नाव काय, टोकोफेरॉल, टोकोफेरॉल। विटॅमिन के क्लॉटिंग साठी आहे पण नॅचरल अँटी ऑक्सिडंट मध्ये येत नाही, त्याचं नाव आहे फायलोक्विनोन। काय नाव आहे त्याचं, फायलोक्विनोन। मग मुलांना लक्षात घ्या, तुम्ही विटॅमिनचा अभ्यास करत असताना त्याचा अभावजन्य रोग, त्याचे सोर्सेस आणि त्याच्यापासून काय त्याचे जे सायंटिफिक नाव आहेत ते तुम्हाला लक्षात पाहिजे, कळलं। आता पुढे पाहूया पुढचा प्रश्न, मग याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलं विटॅमिन ई आहे। पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जा संस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात। आर ड्रग्स विच बाइंड टू द रिसिप्टर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक। आता खालीलपैकी कोणते रिसिप्टर आहेत हे तुम्हाला सांगितलंय, आता लक्षात घ्या। तुम्हाला सोर्सेस तुम्ही वाचत नाही, तुम्हाला जर एखाद्याला जर सायन्स चांगलं जमतं किंवा इंग्लिशमध्ये सायन्स वाचण्याची इच्छा आहे, त्यांना 11वी एनसीआरटी जे आपल्याला टॉपिक आहे ते सगळे टॉपिक 11 एनसीआरटी वाचले तर त्याला कोणीच मार्क घेण्यापासून रोखू शकत नाही। आणि ग्रुप बी आणि सीचा विचार केला तर आता दोन्हीकडे प्री आणि मेन्ससाठी आपल्याला दोन्हीकडे सायन्स आहे, मग तशा वेळेस आपल्याला जर मार्क घ्यायचे तर आपल्याला एनसीआरटी वापरणं गरजेचं आहे। मग तसंच एनसीआरटी किंवा 11वीचे स्टेट बोर्ड दोन्ही जवळपास सारखेच आहेत, ते वाचले तरी चालतील। आता आपल्या 11वीमध्ये किंवा 12वीमध्ये 12वीमधील हेल्थ अँड डिसीज एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये ड्रग्स माहिती दिलेली आहे, त्याच्यात हिमॅझोइन नावाचा जे प्रश्न आलता मलेरियाविषयी तो सुद्धा हेल्थ अँड डिसीज टॉपिक 12वी एनसीआरटीतून आलता। तुम्ही नेटवर जरी केलात हेल्थ अँड डिसीज 12th पीडीएफ जर टाकलं एनसीआरटी पीडीएफ तर तुम्हाला त्या धड्याची पीडीएफ येईल इंग्लिशमध्ये आणि सोपी इंग्लिश आहे, वाचलं तरी लक्षात येईल। त्याच्यातून हा प्रश्न विचारलाय कसा, लक्षात घ्या। इथे पुढे बघा, इथे ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज असा टॉपिक दिलेला आहे एनसीआरटी मध्ये, मग त्याच्यामध्ये दिले बघा जो ठळक भाग आहे एनसीआरटी मधील जो 11वी 12वीतील डाटा घेतात तो फक्त काय करतात, जे ठळक शब्द आहेत ते ठळक शब्दच तुमच्या पुढे ठेवून तुम्हाला ते प्रश्न बनवतात। आधी इथं काय दिले लक्षात घ्या, ओपॉइड सोडून द्या। आर द ड्रग्स विच बाइंड टू स्पेसिफिक ओपॉइड रिसिप्टर प्रेझेंट इन आवर सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट। तेच प्रश्न आहे, कुठे, एक तर सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टला ते बाइंड असतात, आणि इथं सरळ डार्क मध्ये ओपॉइड नाव होतं। मग तुम्ही वाचताना फक्त तिथपर्यंत वाचलं, हा जवळपास 11वी 12वीतून प्रश्न आलते या 2023 मग असा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला तरी आपल्याला तिथे उत्तर द्यायला तयार होतात। ऑलरेडी ज्यावेळेस कंबाईन्सचं मॅरेथॉन होईल त्यामध्ये मी टोटल ह्या गोष्टी इन्क्लूड करणार आहे, तुम्ही ते मॅरेथॉन पाहायचं त्याच्यात तुम्हाला निश्चित मार्क चांगले येतात, कारण की त्याच्यामध्ये मी या गोष्टी इन्क्लूड करणार आहे। लक्षात, म्हणजे तुम्हाला जरी वाचणं झालं, बरेच जण बी ए बी कॉम वाले त्यांना जरी वाचणं नाही झालं तर त्या गोष्टी तिथं दिसून येतील। मग सरळ हा प्रश्न होता, लक्षात, आता लक्षात घ्या इथे मग ओपॉइड्स कशाशी रिलेटेड आहे, ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज ओपॉइडशी रिलेटेड आहे, समजलं। मग इथे उत्तर काय येणार आपलं, ओपॉइड्स,
ड्रग रिसिप्टर्स. कळलं? अशा प्रकारे. आता पुढे लक्षात घ्या, जर्मन सिल्वर हा परत रिपीट झालेला प्रश्न आहे. मिश्र धातू म्हणजे अलॉयच्या रिलेटेड आहे. मग अलॉयच्या रिलेटेड मध्ये इथे तांबे, निकेल आणि जस्त. आता त्याच्यामध्ये बरेच जणांना नवीन नवीन प्रश्न देणारे, त्यांना वाटतं सिल्वर आहे, त्याच्यात सिल्वर असेल, सिल्वरचा काही प्रश्न आहे का इथे, इथं पण दिले का? नाही दिलेलं. मग कन्फ्युजन व्हायचं काम नाही. इथे रिपीटेड प्रश्न होता. लक्षात, तांबे, निकेल, जस्त, कुणी झन. लक्षात, कुणी झन. लक्षात, आता निकुझन म्हटलं तरी चालेल, निकुझन. लक्षात, असं लिहिलं तरी चालेल, निकुझन. समजलं? याच्याशी रिलेटेड होता. त्याच्यात कंटेंट जर पाहिलं तर लक्षात घ्या, जर्मन सिल्वर मध्ये जी आपली अशा प्रकारची पट्टी, ती सुद्धा जर्मन सिल्वरनं बनलेली आहे. चमचे सुद्धा त्यानं बनतात. कॉपर, निकेल आणि झिंक. कॉपर 60%, 20% निकेल आणि 20% झिंक असतं. ऍप्लिकेशन सिल्वर प्लेटेड कटलरी मध्ये, झिपर्स अँड ज्वेलरी, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये आणि पाईप फिटिंग मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. समजला? हा रिपीट प्रश्न होता. आता पुढच्या स्लाइडवर या. आता ऍस्पिरिन, बघा मी सांगितलं ड्रग वरती आयोग प्रश्न विचारतोय. ऍस्पिरिनचे केमिकल नाव तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, तर त्याचं नाव आहे ऑक्झॅलो ऑर्थो ऍसिटिलिन सॅलिसिलिक ऍसिड. ओ ऍसिटिलिन ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड हे त्याचं नाव आहे. मग तुम्हाला पॅरासिटामॉलचं पण नाव माहिती पाहिजे. लक्षात, मग इथे ऍस्पिरिनचं नाव काय? ओ ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. आता दोन रोग आहेत आपल्याकडे, लक्षात घ्या. हे काय करतं? ऍस्पिरिन रक्त पातळ करण्याचं काम करतं. काय नाव आहे? ओ ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. हा फॅक्च्युअल प्रश्नाचा आहे, अशाला असं उत्तर आहे. हा लक्षात तुम्हाला माहिती पाहिजे. इथे लक्षात घ्या, इथे जर लक्षात घेतलं तर आपल्याला ऍसिटिल ऍसिटिक ऍसिड आहे, तर याच्यामध्ये ऍस्पिरिन हे रक्त पातळ होण्यासाठी देतात. आता रक्त पातळ होण्यासाठी, आता आपल्याला डेंग्यू जर विचार केला, डेंग्यू, डेंग्यू मध्ये काय कमी होतं? डेंग्यू कशाने होतो? इडिस इजिप्तीमुळे होतो. त्याच्यामध्ये इंटरनल सूज येते का? इंटरनल ब्लिडिंग होऊ शकतं. त्याच्यामध्ये कोण असतं? प्लेटलेट्सची संख्या कमी होते, थ्रोम्बोसाईटची संख्या कमी होते. मग तशा वेळेस आपल्याला ब्लिडिंग रोखू शकत नाहीत, कारण की क्लॉटिंग फॅक्टर कोण असतो? प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाईट्स असतो. तेच कमी झालं तर ब्लिडिंग एक्सटर्नल, इंटरनल किंवा एक्सटर्नल जास्त झाली तर तिथे मात्र रक्त थक्का करू शकत नाही किंवा क्लॉटिंग करू शकत नाही. मग डेंग्यूमध्ये प्लेटलेटची संख्या काय होते? प्लेटलेट कमी होतात. मग प्लेटलेट कमी झाल्या आणि इथं रक्त पातळ ऑलरेडी आहे किंवा रक्त गोठू शकत नाही, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ऍस्पिरिन त्या पेशंटला दिली तर पेशंट कशाला राहील? त्याचं रक्त आणखीन पातळ होईल. आणि जर थोडी ब्लिडिंग झाली तर इंटरनल ब्लिडिंग झाल्यावर त्याचं रक्त काय होईल? पुन्हा गोठू शकेल का? नाही, आणि तो मरेल. लक्षात, म्हणून डेंग्यूमध्ये ऍस्पिरिन देत नाहीत. ऍस्पिरिन कोणा देतात? जे कार्डिओवॅस्क्युलर पेशंट आहेत, ज्यांच्यामध्ये कार्डिओवॅस्क्युलर पेशंट आहे, ज्यांच्यामध्ये स्ट्रोक आहे, हायपर टेन्शन आहे, ब्लड प्रेशर जास्त असतं, मग रक्त पातळ केलं ब्लड प्रेशर कमी होतं, त्या लोकांमध्ये ऍस्पिरिन, इकोस्प्रिन, AV75 अशा गोळ्या तिथं ऍस्पिरिन देत असतात. समजलं? ही गोष्ट तुम्हाला लक्षात पाहिजे. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काय, 11वीच्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा इन्क्लूड आहे ऍस्पिरिनचं नाव. लक्षात, अशा प्रकारे इथं 14 प्रश्नाचं उत्तर होतं पहिलं. आता पुढे, कठीण आणि मृदू आम्ल. लक्षात, हे आणि आम्ल आणि अल्कली याची संज्ञा कोणी दिली? लक्षात, हे विचारलेले. मग आता ब्रॉनस्टेडनं काय सांगितलंय? जो H+ आयन्स देतो तो ऍसिड आहे, ब्रॉनस्टेडनं सांगितलेले. H+ आयन्स देतो तो काय? ऍसिड आहे. म्हणजे प्रोटॉन डोनर आणि प्रोटॉन ऍक्सेप्टर याच्यानुसार त्याने लॉरी आणि ब्रॉनस्टेडनं कन्सेप्ट दिला ऍसिडचा. आणि त्याला काय म्हणतात? त्या कन्सेप्टला काय म्हणतात? H+ आयन्स डोनर. हे तो H+ काय देतो? म्हणजे डोनर. आणि H+ ऍक्सेप्टर म्हणजे कोण? काय सांगितलं त्यानं? बेस. यानं कॉन्जुगेट ऍसिड बेस थेरी दिली. मग लॉरी आणि ब्रॉनस्टेड यांनी कॉन्जुगेट ऍसिड बेस थेरी दिलेली आहे. त्याच्यानंतर लेविस, लेविसनं काय सांगितलंय? लेविसनुसार ऍसिड कोण आहे किंवा आम्ल कोण आहे? आम्ल म्हणजे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ए फॉर ऍक्सेप्टर, ए फॉर ऍसिड. ऍक्सेप्टर म्हणजे घेणारा, इलेक्ट्रॉन घेणारा म्हणजे कोण? लेविस ऍसिड. आता इलेक्ट्रॉन देणारा म्हणजे कोण?
लेविस बेस म्हणजे आम्लारी आणि तो इलेक्ट्रॉन देणारा. समजलं? मग ए फॉर ऍक्सेप्ट, ए फॉर ऍसिड असं लक्षात ठेवायचं. लेविसनं डेफिनेशन इलेक्ट्रॉनच्या संदर्भात दिलेली आहे. जसं BF3 ऍसिड आहे, कारण की याचा ऑक्टेट कम्प्लीट नसतो, तो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. बी BCl3 पण ऍसिड आहे, AlCl3 पण ऍसिड आहे, कारण की ते इलेक्ट्रॉन काय करतात, घेऊ शकतात. त्याचं सेंट्रल ऍटम, त्याच्यात इलेक्ट्रॉन कमी असतात. आता पियर्सन, फ्रँकलिन, आता फ्रँकलिनचा एवढा संबंध नाही, पण पियर्सन ना हे जे लेविसचे ऍसिड आहेत आणि लेविसचा बेस आहे, त्यांना परत सॉफ्ट ऍसिड आणि हार्ड ऍसिड मध्ये किंवा सॉफ्ट बेस आणि हार्ड बेस मध्ये वर्गीकरण केलेले. कोणी? पियर्सन लेविसच्याच बेसला. म्हणून इथं उत्तर काय येणार, याचं पियर्सन आहे. लक्षात, हे जनरली आपल्याला 11वी 12वी पर्यंत नाहीये, हे जवळपास याच्यातलं दिलेले. कशातलं दिले? कशातली संज्ञा दिलेली आपल्याला? ही आपल्याला संज्ञा जवळपास BSc लेवलच्या दृष्टिकोनातून दिलेला आहे. मग याच्या आधी आपल्याला बरोबर आहे ऍसिटो अमिनोफिनॉन, स्नेहलनं बरोबर नाव सांगितलंय, पॅरासिटामॉलचं ऍसिटो अमिनोफिन लक्षात असं म्हणतात. मग पियर्सननच ह्या मृदू ऍसिड किंवा सॉफ्ट ऍसिड हार्ड ऍसिड संज्ञा दिली. त्याचं उत्तर 3 आहे. आता पुढे लक्षात घ्या, सायन्स गट ब पूर्व परीक्षा PYQ 2022 आपण सुरू करतोय. इथे लक्षात घ्या, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे? ज्याच्याकडे औष्णिक विद्युत प्रवाह, औष्णिक किंवा विद्युत प्रवाहकता जास्त आहे, तो आहे सिल्वर AG. मग विद्युतचा जर विचार केला, AG सगळ्यात जास्त, 2 नंबरला कॉपर आणि 3 नंबरला अल्युमिनियम. का? त्यांची विद्युत रोधकता सगळ्यात कमी AG आहे. म्हणून हे विद्युत दृष्ट्या जर धरलं, सगळ्यात वाहक कोण आहे? AG म्हणजेच सिल्वर आहे. लक्षात, चांदी आहे, सिल्वर AG चांदी म्हणतो. आणि ती सगळ्यात जास्त काय, उष्णता आणि विद्युत वाहण्याचं काम करते. लक्षात, हे एक तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. आता पुढे लक्षात घ्या, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात? आता आपल्या डोळ्याची रचना केली तर डोळ्याला मी अगोदर तुम्हाला हे दाखवून देतो, थांबा. आता डोळ्याला एक एक तुम्हाला गोष्ट सांगून देतो. आता या वरच्या आयलिड मी व्यवस्थित नाही काढलं, थांबा. आता हा डोळा आहे, याच्यामध्ये एक एक गोष्ट आपल्याला तुम्हाला दाखवून देतो. हा आय लॅशेस आहे. आय लॅशेस म्हणजे तुमचे काय, पापण्याचे केस. ही पापणी आयलिड म्हणतो आपण त्यांना, पापणी. त्याच्यानंतर हे पांढरा भाग आहे, पांढरा भाग त्याला स्क्लेरा म्हणतात. काय म्हणतात? स्क्लेरा असे म्हणतात. मग या पांढऱ्या भागावर ट्रान्सपरंट कवरिंग आहे, जे आपलं उत्तर असणार आहे, ज्याला कॉर्निया म्हणतो. जे थिन मेम्ब्रेन आहे डोळ्यावर, आपल्या लाईट दिल्यानंतर वरती पॉलिथिन सारखा लेअर आहे वरती आपल्या डोळ्यावर, एकदम पातळ लेअर आहे, ज्याच्यातून आपल्याला काय करते, प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो, ती असते कॉर्निया. वरती पातळ लेअर असतो कॉर्निया. आता हे डोळ्याचं बुबुल ज्याला काय म्हणतो आपण, हे झालं आयरिस, ज्याला ब्ल्यू आईज हिप्नोटाइज म्हणतो ना. ब्ल्यू वेगवेगळे कलर, भुरे कलर, काळा, मोस्ट ऑफ द काळा कलर असतो याचा, हे आयरिस असतं. आणि हे कमी जास्त करतं, कमी जास्त झाल्यामुळे ही हे जे मधलं गोल आहे ते कमी जास्त होऊन आपल्याला प्रकाश कमी जास्त डोळ्यामध्ये जातो. हे मधल्याला म्हणतात प्युपिल, प्युपिल म्हणतात. आणि मग काय करतो, एक IPS शब्द लक्षात ठेवायचा, आयरिस कंट्रोल प्युपिल साईज. आयरिस या मधल्या प्युपिलची साईज कंट्रोल करतो. IPS शब्दावरून लक्षात ठेवायचं, आयरिस कंट्रोल प्युपिल साईज. मग हे आयरिस काय करतो, आतमध्ये जाणाऱ्या कशाची, प्रकाशाची साईज कमी जास्त करायची असेल, प्रकाश कमी जास्त, याची साईज बदलावं लागते प्युपिलची, आणि आयरिस बदलतो. आणि आयरिस हा कलरफुल असतो. समजलं? मग आयरिस कंट्रोल प्युपिल साईज. आणि इथे कॉर्निया हे उत्तर राहणार आहे. मग डोळ्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मग डोळ्याचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर तुमच्या लक्षात येईल, आता इथे एक लेन्स असतो, त्याला सिलियरी मसल्स असतात अशा. हा लेन्स कसा आहे, क्रिस्टलाईन आहे, क्रिस्टलाईन आहे, बाय कॉन्वेक्स आहे, बाय कॉन्वेक्स. लक्षात, इथं सिलियरी मसल्स आहेत, सिलियरी मसल्स,
त्यांनी जोडल्या गेलेला आहे. याच्या पुढे इथे मी सांगितलं हे कोण आहे आत्ताच काढलं आयरिस, आयरिस आहे. वरचा पातळ येईल हा क्वार्निया आहे, क्वार्निया. इथे 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 इथलं चांबर असतं ऍक्विअस चांबर, ऍक्विअस चांबर असतं. हे व्हिटेरस चांबर असतं. हा लक्षात, डोळ्याची रचना पाहिजे झाली तर बायकॉन्व्हेक्स लेंथ असतो. हे त्याची 2.4 आय बॉलची डायमीटर आणि आयची किती या रेटिनाचं याचं अंतर काय असतं लेन्सचं 2 सेंटीमीटर आणि 2.4 काय असतं 2.4 सेंटीमीटर आय बॉलची डायमीटर असते. इथे ही आयरिस आहे, हा मधला भाग प्युपिल आहे, याच्यातून जातो हे जातो प्रकाश मध्ये या लेन्स मधून पुढे जाऊन ह्या रेटिनावरती तयार होतो. रेटिनाला एक छोटा खड्डा आहे जिथं शार्प विजन मिळतं, त्याला अक्यूट फोवेलिस म्हणतात. अक्यूट विजन मिळतं तिथं अक्यूट फोवेलिस. आणि इथे ब्लाइंड स्पॉट असतो जिथे ऑप्टिक नर्व, ही ऑप्टिक नर्व मिळते. कळलं? अशा प्रकारे तिथे रचना आहे. या गोष्टी डोळ्याच्या तुम्हाला जवळपास, आणि डोळा खूप महत्वाचा आहे, त्याच्यावरती दरवेळेस प्रश्न येतो. हायपरमेट्रोपिया हा लक्षात, मायोपिया आता लक्षात घ्या. मायोपिया माझा पिया मला प्रेमात पडल्या कुठं दिसेल, जवळ दिसेल. मायोपिया म्हणजे मला जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही. आता माझं भांडण झालं हायपर, माझा पिया मेट्रोत बसला, पिया चाललाय हायपर होऊन, मग हायपर मेट्रोपिया कुठं जाणार, जवळ दिसणार नाही लांब दिसतं. मग हायपर मेट्रोपिया मध्ये दूरचं दिसतं जवळचं दिसत नाही. समजलं? हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. हे डोळ्यावरती सदैव प्रश्न येत असतात. आता पुढे लक्षात ठेवा, प्रतिध्वनी तर ऐकू येतो, तर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर काय असेल असं विचारले. इको इज हर्ड ऍट अ डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द ऑब्स्टॅकल इज. मग आता इथे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की इथे लक्षात घ्या, प्रतिध्वनी ऐकण्यासाठी हा सोर्स ऑफ साऊंड आहे, इथून साऊंड निघतो. इथे ऑब्स्टॅकल आहे, इथं जाऊन साऊंड परत इथे कानावर पडणार आहे, म्हणजे जाऊन येऊन तो डबल अंतर पार करणार आहे. पण कानाचा आपल्या आवाज ग्राह्य धरण्याची मेंदूची ताकद आपली टाइम कितीचा आहे, 0.1 सेकंदाचा आहे. 344 मीटर पर सेकंद हा कोणाचा आहे, 44 मीटर पर सेकंद हे हवेतील वेग आपण जनरल धरत असतो रूम टेम्परेचरला. मग आपल्याला अंतर बरोबर काय माहित असतं, वेळ गुणिला काय काय वेग. मग आता लक्षात घ्या वेळ किती आहे, 0.1 सेकंद, 34.4 अंतर जाऊन येण्याचं झालं. मग 34.4 भागिले 2 म्हणजे 17.2 जवळपास असं मानलं जातं. हे अंतर कमीत कमी ऑब्स्टॅकल ह्याच्यामध्ये पाहिजे. आणि बघा आयोग कशावर, आता तुम्हाला 17.2 बऱ्याच जणांना दिसतं, 17.2 आलं तर लक्षात आलं असतं. तिथे एक प्रश्न दिला होता, आता इथे राऊंड फिगर केले त्यांनी 17, तरी ते चालतं कारण की तेवढं ग्राह्य धरतात, कारण की हायवेचा वेग फिक्स नाहीये. मग 17 आहे, कमीत कमी 17 पाहिजे. मग 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर एवढं पाहिजे असं दुसरं ऑप्शन आहे. आणि आयोगानं त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेलं आहे कमीत कमी 17.2 मीटर पाहिजे. कळलं? मग 17 असेल किंवा 17 मीटर पेक्षा जास्त. मग ते 17 धरले, ते पॉइंट मध्ये न घेता राऊंड फिगर घेतलंय. मग 17 किंवा 17 पेक्षा जास्त असेल तरी चालतं, हे लक्षात आलं लक्षात. मग ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातात. मग लक्षात घ्या, आताच मी सांगितलं कशामध्ये, मग इथं दिले 17.2 आलं तर तिथे ग्राह्य धरताना काय आयोग काय करतो, बारीक गोष्टीवर लक्ष देतं. मग प्रतिध्वनी ऐकण्यासाठी मी काय सांगितलंय, बारीक लक्ष कोणत्या, त्याच्यापेक्षा तिथे काय दिलेलं आहे, कमीत कमी पाहिजे. आयोगानं काय केलंय, जास्त किंवा तेवढं असं लक्षात दिलंय. मग कमी कमी म्हणजे तेवढं आणि जास्त त्याच्यापेक्षा असू शकतं. मग हे उत्तर तुमचं 2 असणार आहे. कळलं? पुढे लक्षात घ्या, आता डॅश डॅशच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोणीय संवेग h/2π असा येतो, h/2π परिणामाच्या अविभाज्य गुणक असतो. इन द मॉडेल ऑफ एन ऍटम द अँग्युलर मोमेंटम mur ऑफ एन इलेक्ट्रॉन इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ क्वांटिटी h/2π. आ लक्षात, ते हे लक्षात घ्या, रुदरफर्डचं नाहीये, डाल्टनचं नाहीये, फर्मीचं नाहीये. फर्मीनं तर काही कामच केलं नाही अणुसिद्धांतावर. ह्या तीनपैकी उत्तर होतं पहिलं, चौथं तर जाणारच होतं. रुदरफर्डला आपण जसं पाहिले ते अल्फा रे स्कॅटरिंग आहे, त्यानं कशाचा रोल दिला नाही, अँग्युलर मोमेंटम काही सांगितलं नाही. आणि डाल्टनचं तर खूपच प्रिमिटिव्ह होतं, त्यानं काय सांगणार आहे. मग हे दोन्ही असे गेले तर उरत होतं बोर, तरी उत्तर लिहिता आलं असतं. पण आता इथे लक्षात घ्या बोर बद्दल, 2017-18 च्या एका ग्रुप सी च्या मेन्स मध्ये 4 बोरचे पॉस्टुलेट
कसे दिले ते, ए बी सी डी म्हणून दिले ते आणि उत्तर ऑल ऑफ दिस म्हणून आलं होतं. आणि त्याच्यावरच आधारित नंतर 3 ते 4 पेपरमध्ये तिथं आपल्याला बोअरवरती प्रश्न विचारलेले, आणि बोअर 10वीपर्यंत काहीच जास्त डिटेल दिलेला नाही, तो 11वीमध्ये जास्त डिटेल दिला आहे. म्हणजे आयोगाचा पॅटर्न बघा कसा चाललाय, जनरली 11वीकडे कूच करतोय. मग त्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. मग बोअरचं पहिलं काय की सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती सर्क्युलर समकेंद्रकी कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात, त्यांना एनर्जी ऊर्जा ऑर्बिटल्स म्हणतात. आतून बाहेर जायचं असेल तर एनर्जी त्याला घ्यावी लागते, आणि बाहेरून आत यायचं असेल तर एनर्जी त्याला सोडावी लागते. कारण की आतून बाहेर जात असताना एनर्जी वाढत असते, एनर्जी वाढते आणि ती एच न्यूच्या पटीत असते. मग या डेल्टा ई बरोबर काय असतं, एच न्यू असतं, आणि न्यू म्हणजे डेल्टा ई भागीला एच, हा एक त्याचा फ्रिक्वेन्सी रूल झाला. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, दोन कक्षातील ऊर्जेचा फरक भागिले प्लँकचा कॉन्स्टंट, हे फ्रिक्वेन्सी रूल झाला बोरचा. हे दुसरं पॉच्युलेट झालं. तिसरं पॉच्युलेट काय बोरचं, की तिसरं पॉच्युलेट त्याच्यामध्ये हे आहे की आत्ता जो सांगितलं एमयूआर म्हणजे अँग्युलर मोमेंटम, एमयूआर असतं आणि ते काय असतं, एच भागिले 2π पटीत असतं, पटीत म्हणजे एन टाइम्स. हे त्याचं दुसरं पॉच्युलेट झालं बोरचं. लक्षात, मी आमच्या बॅचमध्ये पूर्ण डिटेल आपण सांगितलेले लक्षात, ह्या गोष्टी सगळ्या पॉच्युलेट, इव्हन क्वांटम नंबर सुद्धा काढून दिलेत. आणि त्याच्यापासून कसं ओळखायचं याच्यावर सुद्धा एक प्रश्न आलेला आहे क्वांटम नंबरवर. लक्षात, त्याच्या पुढचं मॉडेल आहे. मग इथे एमयूआर एच भागिले 2π, बोरची रेडियस म्हणाल तर आर एन इज इक्वल टू पहिली काय असते 52.9 हे अँगस्ट्रॉन असते, काय असते अँगस्ट्रॉन. हे पण लक्षात घ्यायचं तुम्हाला, कळलं, 52 पिकोमीटर, हा 52.9 अँगस्ट्रॉन 0.529 पिकोमीटर अशी असते. एनर्जी लेवल पण त्याची काढता येते. मग इथे उत्तर काय अपेक्षित होतं, एमयूआर इज इक्वल टू एच पाय, एच भागिले 2π इंटू एन, हे बोरचं दिलेलं आहे. कळलं, बोर ॲटॉमिक मॉडेल दिलेले जे 11वीतलं होतं ते तुम्हाला प्रश्न विचारला होता. आता खालीलपैकी कोणते चुकीचे विधान आहे ते निवडायचे, खालीलपैकी कोणते चुकीचे निवडान हे आहे ते चुकीचं निवडायचे. रेणूमधील बॉन्डिंग कक्षा या अणुकक्षाच्या बेरजेच्या प्रभावाच्या असतात. इथं सिग्मा हे दिलेलं आहे, लक्षात घ्या. प्रश्न किती आपला 5वा 2. आता याचं 5व्याचं उत्तर, बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये 2 केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. लक्षात घ्या, आता इथं काय सांगितलंय, बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये, बॉन्डिंग जी दोन्हीची रेणूची कक्षा आहे त्या 2 केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉनची घनता फार कमी असते. का कमी असते, तर रिपेलेशन करतं एकूणमेकाला जवळ येताना, रिपल्शन करतात, न्यूक्लियस जास्त अट्रॅक्ट करतात, मग इलेक्ट्रॉन बाजूला सरकतात. मग त्याचं न्यूक्लियस, न्यूक्लियस काय होतं, रिपल्शन असतं, किंवा जिकडचा याचा बघा दुसरं उत्तर आहे त्याचं, हे बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहेत, हा केंद्रक आहे, मग इथले इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, एकूणमेकाला रिपेल करून हे वरती जातील, असे खाली जातील, मग इथे इलेक्ट्रॉन कमी राहतील, मग इथे इलेक्ट्रॉन, इथे डेन्सिटी कमी राहते दोघांच्या या मधल्या पट्ट्यामध्ये. कारण की बॉन्डिंग व्हायची असते तर मधल्या पट्ट्यामध्ये काय होते, डेन्सिटी कमी राहते, कारण की ती रिपल्शनने वरती जाते. कळलं, बॉन्डिंग रेणू कक्षामध्ये 2 केंद्रकामधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते, हे उत्तर आहे. कळलं, केमिकल बॉन्डिंगच्या रिलेटेड आहे. आता पुढे पाहूया. आता सॉरी, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान इथे नायट्रिफाईंग जीवाणू, किती प्रश्न आपला हा, आता 5वा 6वा प्रश्न पाहतोय आपण. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात हे तुम्हाला माहित पाहिजे. कळलं लक्षात. आता इथे आता तुम्हाला नायट्रिफाईंग, नायट्रोजन फिक्सेशन मध्ये 3 गोष्टी होतात, लक्षात घ्या. नत्र स्थिरीकरणे, हा नायट्रोजन आहे, हा आपल्या वातावरणात आहे, वातावरणातील ऑक्सिजन नायट्रोजन डायरेक्ट झाडांना घेता येत नाही. मग वीज निर्मिती, वीजद्वारे असेल किंवा सिम्बायोटिक किंवा इंडिपेंडंट बॅक्टेरिया आहेत, सिम्बायोटिक बॅक्टेरिया किंवा इंडिपेंडंट नत्र स्थिरीकरणाचे बॅक्टेरिया आहेत. ते बॅक्टेरिया काय करतात, हे जे जीवाणू, हे जे नायट्रोजन आहे ते स्थिर करतात अमोनियाच्या स्वरूपात, अमोनियाच्या स्वरूपात स्थिर करतात. मग हे अमोनियाचं रूपांतर कशात होतं, NO2- मध्ये होतं,
आणि एनओ टूचं रूपांतर एनओ थ्री मायनस मध्ये होतं आणि एनओ थ्री मधून हे जमिनीत स्वीकारल्या जातं, जमिनीत मातीत स्वीकारल्या जातं. ह्याला नायट्रेट म्हणतात, नायट्रेट. लक्षात, याला नायट्राइट म्हणतात. कळलं? इथे नायट्रो नायट्रोकोकस बॅक्टेरिया काम करतो. लक्षात, इथं नायट्रोबॅक्टर काम करतो, नायट्रोबॅक्टर काम करतो. कळलं? मग नायट्रिफाईंग नायट्रिफिकेशन म्हणतात या अमोनियापासून नायट्रेट पर्यंत रूपांतर करणे, याला नायट्रिफिकेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला? नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे अमोनियाचं रूपांतर. लक्षात, अमोनियाचं काय होतं? याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन कशामध्ये? नायट्राइट. त्याचं ऑक्सिडेशन नायट्रेट मध्ये होतं. हे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया करतात. मग नायट्रिफिकेशनची प्रक्रिया अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतात, कारण की नायट्रेट जमिनीत जास्त स्वीकारल्या जातं. आणि इथं हे सिम्बायोटिक, नॉन सिम्बायोटिक, सिम्बायोटिक म्हणजे रायझोबियम वगैरे किंवा इंडिपेंडेंट जे बॅक्टेरिया आहेत यांची नावं लक्षात ठेवायची तुम्हाला. ऍज ॲनॉस्टॉक, क्लोस्ट्रोडियम, ॲजॅटोबॅक्टर, कोण इंडिपेंडंट आहे कोण ते लक्षात ठेवायचे. पण इथं अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये होणे नायट्रिफिकेशन म्हणतो, ज्याला नायट्रिफाईंग बॅक्टेरिया काम येतात. आणि डी नायट्रिफिकेशन म्हणजे इथून याचं रूपांतर, याला डी नायट्रिफिकेशन म्हणतात. डी नायट्रिफिकेशन पुढे जर प्रश्न आला तर, आणि याच्यामध्ये येतो सुडोमोनास आणि याचं उपजाम्पर आहे थायोबॅसिलस. थायोबॅसिलस हे दोन डी नायट्रिफिकेशनचे काय आहेत? जीवाणू आहेत. ते नायट्रोजन नायट्रेटचं रूपांतर कशात करतात? नायट्रोजन मध्ये, हवेमध्ये करतात. डी नायट्रिफिकेशन म्हणतो आपण त्यांना. नायट्रिफिकेशन म्हणजे अमोनियाचं रूपांतर कशात आहे? नायट्राइट किंवा नायट्रेट मध्ये, नायट्राइटचं नायट्रेट मध्ये. म्हणून अमोनियाचं डायरेक्ट नायट्रेट मध्ये करणं म्हणजेच हे बघा, हे अमोनियमचं इथे उत्तर दिले. याचं उत्तर काय येणार मित्र? हे तिसरं उत्तर येणार आहे, अमोनियमचं नायट्रेट मध्ये. हे नत्र स्थिरीकरण चक्र आहे जे आपल्याला कशाशी रिलेटेड येतं? नत्र स्थिरीकरण सांगा तुम्ही. नत्र स्थिरीकरणाचा प्रश्न आहे आणि नत्र स्थिरीकरण आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये आहे. कळलं? आता पुढे लक्षात घ्या, योग्य जोड्या जुळवायच्यात. याच्यावरनं तुम्हाला काय करायचंय? आता साप खाली जोड्या जुळवायच्यात, जुळवा जोड्या. आता याच्यामध्ये पर्याय इकडे दिलेत बघा, इथं पर्याय दिलेले, इकडे पर्याय दिलेले. आधी ऑलरेडी थांबा दोन मिनिट, इकडे गेले. पर्याय इकडच्या साईडला दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, इथे पायथन मोलुररस हे कसं आहे? बिनविषारू आहे. आता नाजा, नाजा म्हणजे कोबरा म्हणतो. आता कोबरा यन वर्ण सुरू होतो, न्यूरोटॉक्सिक. यन पण काय? न्यूरोटॉक्सिक आहे. यन फॉर नाजा, नाजा यन फॉर नाग, यन फॉर कोबरा. हे कोबरा म्हणजे नाजा, नाजा यन यन न्यूरोटॉक्सिक. म्हणून याचं उत्तर येतं इथे न्यूरोटॉक्सिक. आता वायपर, वायपर जे आहे हे व्ही पासून सुरू होतो, घोणस म्हणतो आपण त्याला, वायपर रसेली. आणि व्हेन पण रक्त, मग व्ही म्हणजे रक्त. कोण असतं? रक्त कशात असतं? रक्त. व्हेन मध्ये काय असतं? रक्त. म्हणजे हिमोटॉक्सिक. म्हणून ह्या हिमोटॉक्सिक आहे. कळलं? आणि टायफ्लोक्स ब्रोमिनास हा कसा आहे? आंधसाप आहे. कळलं? म्हणून याचं उत्तर येतं पहिल्याचं काय? चार. त्याच्यानंतर चार. दुसऱ्याचं काय आलं आपलं? तीन. आता हाय वायपर व्ही वर्ण व्हेन, व्हेन वर्ण, व्हेन मध्ये कोण असतं? रक्त. हिमोटॉक्सिक. हिमो म्हणजे रक्त, रक्ताला टॉक्सिक. हे न्यूरो यन, नाजा, नाजा किंवा नाग यन वर्ण न्यूरोटॉक्सिक. चार, हे चार तीन. आणि वायपरचं काय? एक. लक्षात. आणि याचं कोण आहे? दोन. चार तीन एक दोन. पर्याय पाहूया आता. चार तीन एक दोन हा पर्याय, चार तीन एक दोन एक उत्तर आहे. समजलं? अशा प्रकारे एक उत्तर होतं. आता पुढे आठ. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीपैकी योग्य क्रम. आता हा फॅक्च्युअल डाटा आहे, याला आपण डायरेक्ट उत्तर घेणार आहोत. याचं उत्तर आहे पहिलं, मग प्लॅनुला, लक्षात, हायड्रा ट्युबा, सायफिस्टोमा आणि इपिरा हे आहे. हे पाठच करायचं. आता एकदा विचारलं तर याच्या रिलेटेड या गोष्टी पाठच करायच्या आहेत. समजलं? आता पुढे लक्षात घ्या. आता खालीपैकी ऑरेलिया म्हणजे कोण आहे? जेलीफिश. लक्षात त्याचं येते. आता इथे खालीपैकी कोणत्या प्राणी संघाचा समूह सरपटणारे प्राणी संघामध्ये काय मोडतात विचारले. लक्षात,
आणि ऑप्शन त्याचे इकडे दिलेले आहेत. लक्षात इथे बघा, आता इथे प्राणी, इथे ऑप्शन्स कुठे दिलेले आहेत आपल्याला, इथे या इथं दिलेले आहेत ऑप्शन. मग कोणता संघ आहे ते बघायचंय, इथे लक्षात घ्या. कोणत्या प्राणी संघाचा समूह सरपटणारे सरीसर्प मध्ये होतो? बघा इथे पाल, लक्षात, साप, बेडूक, लोप. आता बेडूक उभयचर आहे, उभयचर, म्हणून हे ऑप्शन येणार का? नाही, संपलं इथं, सरीसर्प मध्ये येत नाही. आता कासव, घडियाल, कॅमेन आणि टोटियारा. लक्षात, घडियाल आहे, कासव आहे. कासव उभयचर नाही आहे, नाहीतर आपल्या वाटतं पाण्यात जमीन राहतं. कासव कधी सरीसर्प मध्ये येतं? हे उत्तर राहणार आहे तुमचं बी, बी बरोबर आहे. कासव मगर सरीसर्प आहे, पाल सरीसर्प आहे, पण सॅलामेंडर उभयचर आहे, ते येत नाही. सॅलामेंडर इथं बघा उभयचर आहे, येत नाही. बाकीचे इथं बेडूक पण उभयचर आहे, येत नाही. म्हणून हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. फक्त कासव, घडियाल, कॅमेन आणि टोटियारा ब पर्याय असलेलं उत्तर बरोबर येईल. आणि ब पर्याय उत्तर फक्त आपल्याकडे इथे आहे, पहिला प्रश्न. कळलं? अशा प्रकारे आता पुढे लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. आता खार्प आन पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे कोणती आहेत? अबक दिले, त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. बघा, जमीन, माती, पाणी याच्याविषयी वेगवेगळ्या तऱ्हेने कन्फ्युजिंग साठी प्रश्न विचारतो, ते थोडा लक्ष देऊन सोडवायचं आहे. आता आपला प्रश्न किती वा चालला? आपला 10वा प्रश्न चाललेला आहे. आता इथे लक्षात घ्या, 10व्या प्रश्नामध्ये काय, जमिनीच्या पोताची इथे ऑप्शन कोणते तिथे बघा आपल्याकडे, इथे फक्त ए आणि ब, ए बी, ए बी सी आणि ए डी अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. आता प्रश्न आहे, खार पाण्यामध्ये त्याचा कशावर परिणाम होतो? कशावर परिणाम होतो? इथे लक्षात घ्या, जमिनीच्या पोताचा निष्कृष्ट दर्जामुळे, सतत खार पाणी असतो म्हणून पाण्यात असल्यामुळे तिथं पोत सुधारतो का? नाही. इथे थोडं हे बरोबर आहे. पिकाची वाढ खुंटल्यामुळे, खार शेतीतील सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनावर, सिंचनामुळे पिकाच्या वाढ खुंटल्यामुळे हे नाहीये, पानाच्या पिवळेपणामुळे नाहीये, जमिनीतील क्षाराच साहजिक आहे, जिथं खार पाणी तिथं क्षार असणार आहे, हे पण बरोबर आहे. हे कन्फ्युजिंग वाटतं आपल्याला, हे कन्फ्युजिंग वाटतं, पोत सुधारत नसतो, कारण की जमिनीमध्ये जसा पोत आहे तसा पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये पोत सुधारत नाही, तिथे क्षारता जास्त होते. मग इथे एक आणि ड तर आहे, पण या दोनचा पर्याय नाही. अ आणि ड असलेला पर्याय कोणता आहे? बघा, अ आणि ड दोन्ही पाहिजेत. मग इथे बन, इथं स क आहे, ड नाहीये कोणत्याच याच्यात, फक्त ड इथंच असलेला पर्याय चार. बघा, बेसिक मध्ये आपल्याला चार तर येणारच आहे, जमिनीतील क्षाराच्या संचयामुळे हे तर येणारच आहे, आणि हा पर्याय असलेला एकच ऑप्शन आहे चौथं, तरी पण उत्तर देता येत होतं. लक्षात, मोस्ट प्रॉमिनंट लक्षात घ्यायचं आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे लक्षात घ्या, आता आंतरिक कीड म्हणजे काय? हाऊ ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाइन. मग एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, लक्षात, का एखाद्या प्रदेशात येणारी, का एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी, एखाद्या प्रदेशात तीव्र स्वरूपात असणारी. मग आता एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, वारंवार महिन्यात वारंवार सारखी येते असणारी कीड म्हणजे आंतरिक कीड काय? कंटिन्युअस वर्षानुवर्षे असणारी असते, तिसरा पर्याय. कळलं? आता पुढे पाहूया. इथे ज्या झाडांची बी उघडी असतात ती झाडे कोणत्या गटात मोडतात? उघडी, नागडी, मी सांगितलेले वर्गीकरण शिकताना, जिम्ना, जिम्ना स्पर्म. जिम्ना म्हणजे नेकेड उघडा, स्पर्म म्हणजे बीज, आणि इथं जिम्नोस्पर्म आहे. अँजिओ म्हणजे झाकलेली. लक्षात समजलं? क्रिप्टोगॅमी म्हणजे सीड असणे, बीजपत्री. ट्रॅचिफायटा त्यात सांगतायचं नाही, फक्त आपल्या उत्तर गरजेचं कोणतं आहे? जिम्नोस्पर्म आहे, नेकेड सीड आहे. आता पुढे पाहूया. आता खालीलपैकी कोणता विषाणू हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो? एड्सचा होतो, पण एड्सचा ऑप्शन आहे का इथे? नाहीये. आता डेंग्यू तर मच्छर चावण्यामुळे होतो, हा गेला. आता लक्षात घ्या, रोटा व्हायरस नेझल सिक्रेशन द्वारे, हेपॅटायटिस अ फेको ओरल रूट खाण्यातून किंवा दूषित पाण्यातून होतो. लक्षात, हे गेला, उरला हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी एकदा शरीरात आल्यानंतर तो कायमचा परत जात नाही. कळलं? समजतंय सगळ्यांना? मग उत्तर काय येणार याच? हेपॅटायटिस बी हा सुईद्वारे,
म्हणजेच सिरीजद्वारे होतो, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण होत असतो. आता पुढे लक्षात घ्यायचंय, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लशीचा शोध लावला, याचं तुम्हाला उत्तर द्यायचंय, सांगा लवकर पटकन. याच्या अगोदर डबल प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याचं उत्तर एडवर्ड जेन्नर हे नाव आहे. लुईस पाश्चरनं काय शोधलंय, रेबीजवरची लस शोधलेली आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय शोधलंय, एस ए वॅक्समॅननं स्ट्रेप्टोमायसिन शोधलेलं आहे. लक्षात, मग हे तुम्हाला चार पर्यायामध्ये याच्या आधी ऑलरेडी जोड्या लावामध्ये प्रश्न आलेला होता, मग याचं उत्तर काय येणार आहे, एडवर्ड जन्नर हे येणार आहे. आता लक्षात, इथे लक्षात घ्या, आता गट ब पूर्व परीक्षेचा कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी कोणता करंट वापरतात, ईडी करंट वापरतात. ईडी म्हणजे व्हर्लिंग करंट असतो, जो एखाद्या कंडक्टरच्या त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तयार होतो, त्याच्यासाठी ऑइल ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो ते कमी करण्यासाठी, किंवा त्याला पेंटिंग देतो, त्या पट्ट्या असतात त्यांना पेंट करतात, आणि ते स्पीडोमीटरमध्ये वापरल्या जातो ईडी करंट. नंबर एक उत्तर बरोबर आहे. आता दुसरं, कोणत्या 25 सेंटीमीटर पेक्षा डोळा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, का सामान्य डोळा पाहू शकत नाही, तर डोळ्याचं नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. लक्षात, दोनचं उत्तर काय येणार आहे आपल्याला, डोळा हा नाभी अंतर एका काही मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही, त्याला पण मर्यादा अकोमोडेशन पॉवरची, म्हणून 25 सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू आपण पाहू शकत नाही. म्हणून आपल्याला नियर पॉइंट ऑफ आय दिलेलं आहे, 25 सेंटीमीटर दिलाय, त्याचं कारण आहे डोळा हा डोळ्यात नाभी अंतर एका मर्यादेपेक्षा त्याच्या कमी करू शकत नाही. आता नॉर्मल आहे, कॅनॉट एबल टू डिक्रीज द फोकल लेंथ बियॉन्ड अ सर्टन लिमिट, दॅट्स वाय नियर पॉइंट ऑफ आय इज 25 सेंटीमीटर, नॉट लेस दॅन दॅट. आता जेव्हा एका ध्वनीचा स्त्रोत निरीक्षक, म्हणजे लक्षात घ्या, जसे की आगनगाडी आपल्याकडे ते आपण आगनगाडी जातो, या दोघांमधील जे अंतर आहे ते कमी जास्त झालं किंवा वेग कमी जास्त झाला त्याच्यावर डिपेंड असणारं कोण आहे, ती म्युच्युअल फ्रिक्वेन्सी आहे, जी फ्रिक्वेन्सी ओरिजिनल असते पण आपल्याला ती ॲपरंट वाटते, कारण की यांची जागा बदलते, ही वाटते ते डॉपलरनं समजून सांगितले, डॉपलरचा इफेक्ट आहे. कोणाचा आहे, डॉपलरचा इफेक्ट आहे. पुढे, आता खालीलपैकी मूलद्रव्य जपानमधील मिनामॅटा मिथाईल मर्क्युरीद्वारे जळता, एच जी द्वारे चौथं ऑप्शन उत्तर असणार आहे. याचं एयुनाई पेटी एजीद्वारे तिथं काय, आणि कॅडमियममुळे एक होतं, तुम्ही ते सांगायचं मला कोणतं होतं. आता मिनामॅटा काय मिळतो, मर्क्युरी मिथाईल मर्क्युरीमुळे होतो. लक्षात, पुढे लक्षात घ्यायचंय, फॉस्फरस पेंटाक्लोराईड, आता पीसीएल पीची किती आहे व्हॅलन्सी, 5 आहे. इथं त्याच्यासोबत किती मोनोव्हॅलंट ऍटम आहेत, एकच संज्ञा संयुग असलेले क्लोरीनचे, क्लोरीन एक संज्ञा असलेला आहे, आणि त्याला किती येतं, 5, म्हणून 5 असणार आहेत. इथं घ्यायचं, याची व्हॅलन्सी किती आहे फॉस्फरसची, फॉस्फरसचा नंबर 15 आहे, 2, 8, 5, मग 5 व्हॅलन्सी देतो, मग इथे 5 आहे, इथं क्लोरीन किती आहेत, 5 × 5 = 10 / 2, म्हणजे 5 उत्तर असतं. मग त्याच्यामध्ये एस 1 असतो, मग पी घ्यायचे भरत जायला, मग जास्तीत जास्त 3 घेऊ शकतो, मग एस पी 1 आणि हे 3, 4 झाले, आणि एक उरला 3, एस पी 3D. आता एस पी 3D याच्यामध्ये काय आहे, एस पी 3D इथे शेवटचा पर्याय, एस पी 3D हा शेवटचा पर्याय आहे. ते काढायचं कसं, त्याची व्हॅलन्सी घ्यायची, त्याच्या शेजारी मोनोव्हॅलंट किती आहेत यांची बेरीज करायची, त्याला 2 भागायचं, मग उत्तर जे येतं 5, मग त्यानुसार लिहायचं. समजा हेच उत्तर जर 2 आलं असतं तर एस पी झालं असतं, हे 3 आलं असतं उत्तर एस पी 2 झालं असतं, हे 4 आलं असतं एस पी 3 झालं असतं, 5 आल्यावर एस पी 3D होणार, आणि 6 आलं तर एस पी 3D2 येतं. कळलं, PCl5 किती आहे, मग एस पी 3D हे उत्तर राहणार आहे. आता पुढे लक्षात घ्या, आता पुढे जर तुम्हाला पाहायचंय, आता जर संयुजा कक्षेत इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्याचे क्वांटम क्रमांक, आता क्वांटम नंबर खूप मोठे आहेत, मग त्याच्यामध्ये क्वांटम नंबर पहिला येतो, तिथे एन येतो, हा मुख्य कक्षा असतो, त्याच्यानंतर ऍझिम्युथर क्वांटम नंबर येतो, त्याच्यानंतर हे तिसरा क्वांटम नंबर ज्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणतो, आणि मॅग्नेटिक स्पिन येतो, अशा प्रकारे आहे. मग हे मुख्य कक्षा म्हणजे काय, किती कक्षा आहेत ते दाखवतो. दोनच कक्षा असलेला आहे, मग दोन कक्षा असलेला दुसऱ्या पिरियड मधला येणार आहे, त्याच्यानंतर एल
एल काय दाखवतो त्याचा थ्री डी शेप दाखवतो. एल कुठे गेला झिरो. एल झिरो असल्यावर एस असणार आहे त्याच्यात ऑर्बिटल. एम एल, एम एल काय सांगतो त्याची कॅपॅसिटी. एम झिरो एम एल झिरो असेल याचा अर्थ त्याच्यामध्ये किती संख्या आहेत तिथे ऑर्बिटल एकच ऑर्बिटल आहे. मग इथं एस एस मध्ये एकच असतं. एम एस मध्ये हाफ दाखवले प्लस हाफ म्हणजे एकच आहे म्हणून इथं टू एस वन इलेक्ट्रॉन येतो आणि टू एस वन असलेला लिथियम आहे म्हणून याचं उत्तर लिथियम येतं. कळलं याला प्रिन्सिपल क्वांटम रुल शिकवा लागतात जे की मी आपल्या बॅचमध्ये टोटल शिकवत असतो. आणि कॅडमियमचे इटाई इटाई उत्तर बरोबर दिले यशस्वी आणि स्नेहल या दोघांनी. चलो आता पुढे पाहूया. योग्य जोड्या जुळवा. सॅलामँडर कसा आहे. सॅलामँडर मी सांगितलंय गाडी नंबर पलट क्रमांक पाचच्या बाजूला दोन तीन तीन चार चार हे दोन तीन म्हणजे इथं कोण आहे. इथं मत्स्य वर्ग, इथं उभयचर लक्षात, इथे सरीसर्प लक्षात, इथे कोण आहे पक्षी आणि इथं कोण आहे सस्तन. यांचं रक्त किती कप्प्यांचं आहे आणि हे दोन कप्प्यावाले तीन तीन कप्प्यावाले हे शीतरक्तीय. सॅलामँडर उभयचर मध्ये येतो हा शीतरक्तीय. मग त्याच्यानंतर बदक चोचा. हा बदक चोचा किंवा ब्लड डग बिल्ड प्लॅटिपस म्हणतो त्याच्या मांडीत विष असत. हा कुठे ऑस्ट्रेलियन कंट्रीमध्ये सापडतो आणि हा मॅमल असून सुद्धा हा अंडी घालतो म्हणून इथं अंडस सस्तन प्राणी इथं उत्तर येणार आहे चौथं. आता जळू. सॅनविवोरस आहे म्हणजे हा ओढण्याचं काम करतो लक्षात. आणि पॅरामेशियम काय करतो हा असममित आहे त्याला सिमेट्री नाही. मग उत्तर काय येणार आहे सगळ्यात पहिल्याचं पहिलं त्याच्यानंतरच चौथं लक्षात त्याच्यानंतर दुसरं आणि त्याच्यानंतर काय तिसरं. मग काय पहिलं चौथं दुसरं तिसरं बघा. पहिलं चौथं दुसरं तिसरं हे उत्तर बरोबर आहे दुसरं. समजलं असं आहे ते लक्षात. पुढे पाहूया. आता हेट्रोनेरिस मध्ये उर्वरती भागात जनन ग्रंथी विकसित होतात हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. सांगा काय येईल. आठचं उत्तर इपिटोक आहे. हे फॅक्च्युअल आहे हे पाठच करायचं. हा असे प्रश्न पाठच करायचे पुन्हा फिरून आले तर आपल्याला काय करायचं लगेच उत्तर द्यायला. मग हेट्रोनेरिस मध्ये मग नेरिसचाच भाग आहे वलयीकृत प्राणी त्याच्यामध्ये जननग्रंथी विकसित होतात त्या जननग्रंथी खंडास काय म्हणतात ते इपिटोक असे म्हणतात. काय म्हणतात इपिटोक असे म्हणत असतात. आता खालीलपैकी कोणता मासा अष्टेचाळीस वर्गातील आहे तर कटला येतो. कळलं. शार्क स्टिंगरे इलेक्ट्रिक रे हे कसे कार्टिलेजिनस आहे. आता कडुलिंबामध्ये डॅश डॅश नावाचे कीटकनाशक असते लक्षात. हे प्रश्न तुम्ही शोधून काढायचा आहे. आजार डिरेक्टिन तर असतात त्याच्यामध्ये लक्षात. तो प्रश्न शोधून काढायचा आहे लक्षात घ्या. आता इथे फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात अकार्यक्षम किंवा अकोकार्पस म्हणतात. कार्प म्हणजे काय फळ आणि अकार्पस म्हणजे ज्याला काय येत नाही फळ येत नाही. पार्थिनोकार्पस म्हणजे फळ येतं पण विदाउट फर्टिलायझेशन होतं. मग अकार्पस याचं उत्तर आहे फक्त अकराचं ए आणि अकराचं ए उत्तर पर्याय असलेला फक्त काय राहणार आहे एकच राहणार आहे. आता पुढे लक्षात घ्या. आता पुढील विधाने विचार करा. बॅसिलस थ्रुनजेनेसिस बीटी कॉटन जे म्हणतो ते एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. बॅसिलस थ्रुनजेनेसिस इज अ मायक्रोबियल काय पेस्टिसाइड. आणि बेवेरिया बॅसिनिया हे बुरशी कीटकनाशक आहे हे अँटीफंगल पेस्टिसाइड आहे. मग या दोन्ही उत्तर बरोबर आहेत. विधानं दोन्ही विधानं बरोबर असलेला शेवटचा पर्याय बरोबर आहे. हे माहितीसाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आता पुढे लक्षात घ्या. मलेरिया हा आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे त्याचं कारण तुम्ही सांगायचंय. सांगा त्याचं कारण काय की लक्षात घ्या. प्लाझ्मोडियम या पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो हे बरोबर आहे. म्हणजे प्लाझ्मोडियमची पेशी आहे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक हा प्रतिक्रियेपासून काय असतो लपलेला राहतो म्हणून तो काय करत नाही प्रतीक्षित हे देत नाही अँटीबॉडी अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन देत नाही म्हणून एक प्रॉब्लेम आहे हे बरोबर आहे. प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो. एक्झॅक्टली सतत पृष्ठभागावरले प्रथिने बदलतो. दोन्ही असलेला पर्याय हा चौथा उत्तर बरोबर आहे. प्लाझ्मोडियम जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी दोन यजमान लागतात हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. फक्त एक दोन हे दोन्ही बरोबर असल्यामुळे चौथा पर्याय एक आणि दोन बरोबर आहे. आता पुढे लक्षात घ्या.
खालीपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्यात सर्वात कमी आहे, तर बेसोफिलची आहे, 0.5 to 0.1 मध्ये आहे, जे की आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन देतात. पुढे पाहूया इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते, आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत. मग याच्यामध्ये लक्षात घ्या आणि त्याचे पर्याय आपल्याला इथं खाली दिलेले. मग लक्षात घ्या, पहिलं इन्सुलिन रक्तातली साखर शोषून घेऊन घेतो, बरोबर आहे, रक्तातली साखर शोषून घेतो हेही बरोबर आहे. ग्लायकोजन, बघा लिव्हर मध्ये आपल्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करण्याचं काम सुद्धा इन्सुलिनच्या असिस्टन्समुळे होतं, हे पण बरोबर आहे. प्रथिन संश्लेषण करतो, प्रोटीन सिंथेसिस करतो, कारण की त्याच्यामध्ये काय होतं, इन्सुलिन काही प्रथिने संश्लेषण करतो आणि ग्लुकोजचं प्रमाण करतो, आणि ते ग्लुकोज प्रथिन बनवण्यासाठी वापरले जातं त्याच्यातले काही घटक, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. आणि चरबीची साठवणूक करतो, लक्षात, चरबीची साठवणूक करून सुद्धा ते इन्सुलिन काय करतो, रक्तातले साखरेचं प्रमाण करतो. चारही बरोबर आहेत, चारही बरोबर असलेला पर्याय चौथा इथे बरोबर आहे. कळलं? चौथा पर्याय इथे बरोबर आहे. कळलं? अशा प्रकारे आपण सगळे घेतलेले. फक्त मी तुम्हाला कडुलिंबाचा प्रश्न ठेवलाय, कारण की पुढच्या लेक्चरला तुम्ही माझ्यासोबत असावं, लक्षात, हे त्याच्यासाठी ठेवलाय. मग तो प्रश्न तुम्ही मला पुढच्या वेळेस तुम्हाला तिथे सांगायचा आहे, लक्षात. आणि याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण इथे क्लिअर केल्यात, याच्यानंतर काहीला चुकून, आता प्रत्येकाची समज वेगवेगळी असते, कोणाचे डाऊट्स वेगवेगळे असतात, तर काही डाऊट्स असतील तर प्लीज मला कळवा. माझा मी नंबर देतोय 87 88 27 86 96, लक्ष्मण नखाते सर, लक्षात. म्हणून ज्ञानदीपी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चळवळ काढलेली आहे, त्या अनुषंगानं प्रत्येक प्रयत्नातून आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग तुम्हाला जर प्रश्नांच्या बाबतीत अडचणी येत असतील, किंवा आता हेच PYQ लक्षात धरू नका की सर फक्त हे PYQ सांगणार आहेत, तुम्ही जे जे PYQ सोडवताल, जिथं जिथं तुम्हाला न्यूमरिकलमध्ये अडचण असेल, काही गोष्टी लक्षात येत नसतील, सरळ मला पोस्ट करा, व्हॉट्सअप करा, किंवा टेलिग्राम करा, किंवा फोन करून विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. हा निश्चित, फोन लगेच उचलला गेला नाही तरी नाराज होऊ नका, मी थोड्या वेळानं उत्तर देईन. कळलं? अशा मार्फत आपण काय करूयात, बाकीचे PYQ गोष्टी काय करूयात, क्लिअर करूयात. लक्षात, हा एखादी गोष्ट जरी चुकून सांगण्यात आलेली असेल तरी निदर्शन सांगू द्या, मला काही वावगं वाटणार नाही, सत्य हे सत्य असतं. लक्षात, मग त्या गोष्टी आपण आणखीन चांगल्या प्रकारे शिकूयात. लक्षात, तसं तर मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला सांगितल्यात माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून, पण जरी तुम्हाला कळलं नसेल तुम्ही सांगा. लक्षात, आता आपली ज्ञानदीपची ह्याची जूनमध्ये कंबाईनची बॅच पण सुरू होते आणि राज्य शिवीची बॅच पण सुरू होते. ज्यांना लावायचं आहे तुम्ही ज्ञानदीपशी संपर्क साधू इच्छिता. आणि आपल्या बॅचेसमध्ये आपण कम्प्लीट 11-12 डिटेल अभ्यास करून घेत असतो. लक्षात, सायन्सच्या बाबतीत विचार केला तर. धन्यवाद, हॅव अ गुड डे.